प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लावार्थ्यांकडे संवाद साधलो. देशभरातल्या हजारांनी विकसित भारत संकल्प यात्रेचे लाभार्थी या कार्यावळीत सामील झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आवासी माध्यमातल्यान देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांकडे भासाभास केली. लाभार्थ्यांनी तांकां सरकारी येवजणेचो लाभ झालो हाची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात झाल्या प्राथमिक शेतकी पत सोसायटी पॅक्स परिषदेची यजमानकी चलेली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वायब्रंट गुजरात ग्लोबल समीट 2024 वाटो घेवपा खातीर आयज सावन 3 दिसांच्या भेटेर गुजरातान वयतले. प्रधानमंत्री मंगळारा गांधीनगरातल्या महात्मा मंदिरान संवसारीक फुडाऱ्यांकडे द्विपक्षीय बसका घेतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे आयज सावन 2 दिसांच्या लंडन भोंवडेर वतात. तांचे वांगडा संरक्षण मंत्रालयाचे उचेल्या पांवड्याचे शिष्टमंडळ आसतले. तातूंत DRDO, सेवा मुख्यालय, संरक्षण खाते, संरक्षण उत्पादन खात्याचे वडील अधिकारी आसतले. बांगलादेशान राष्ट्रीय वेचणुके शेख हसीना हांच्या अवामी लीग पक्षान 2/3 बहुमत मेळयला. सेगीत 4थी फावट अवामी लीग पक्षान 299 सुवातांखातीर 223 सुवातींचेर जैत मेळोवन आपले वर्चस्व प्रस्थापित केला. मालदीव सरकारान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या बद्दल अपशब्द उच्चारल्याबद्दल तांच्या 3 उपमंत्र्यांक निलंबित केल्या. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनान सांगला की परदेशाचे फुडारी आणि उच्चस्तरीय व्यक्तीच्या विरोधात समाज माध्यमातल्यान हे अपशब्द उक्तायल्याची नोंद घेतल्या. भारतान मालदीवच्या राजदूताक समन्स जारी केला. अहमदाबादान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन झाले. 14 जानेवारी मेरेन आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव चलतलो. देश विदेशान पतंगबाजांनी खूप संख्येन वाटो घेतलो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हळ्यार BCCI अफगाणिस्तान पंगडा आड जावपी 3 सामन्याच्या T20 माळे खातीर पंगड जाहीर केला.